पुण्यातील अपघात प्रकरणानंतर शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्जच्या मुद्द्यावरून रान उठवणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या दोघांनी उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुमचे सर्व आरोप साफ चुकीचे आहेत असे म्हटले. त्यांच्या आरोपानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांना फैलावर घेतले. तुम्ही खोट बोलू नका, तुम्ही पाप करताय, तुम्हाला लय समजतं का, तुम्ही दर महिन्याला 70 ते 80 लाख हप्ता घेता याची यादी माझ्याकडे, तुमचे कोण कोण लोक पैसे आणून देता याची माहिती माझ्याकडे आहे, तुम्ही स्वतःला शहाणे समजता का, तुम्ही पुणे उद्ध्वस्त केलं, तुम्हाला लाज कशी वाटत नाही, अशा एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती रवींद्र धंगेकर यांनी केली. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी हप्ते घेणाऱ्या पोलिसांची नावे वाचून दाखवली. कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे तुमच्या आशीर्वाद हप्ते घेतात. पुणे महानगरपालिकेची परवानगी नसेल तर पुण्यातील पब सकाळी 4 वाजेपर्यंत कसे चालतात, आम्ही याचा जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत, असे रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावले. आम्ही आता ही गोष्ट शांतपणे सांगायला आलो आहोत, यापुढे आम्ही तुम्हाला शांतपणे सांगणार नाही, आमच्याकडे तुमच्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, असा इशाराही रवींद्र धंगेकर यांनी दिला. सुषमा अंधारे, धंगेकरांनी पब आणि हॉटेल्सच्या हप्त्यांची यादीच वाचून दाखवली. द माफिया 1 लाख रुपये, एजंट जॅक्स प्रत्येक आउटलेटमागे प्रत्येकी 50,000 रुपये, 2 BHK 1 लाख, बॉलर 2 लाख, राजबहादूर मिल्स बिमोरा 1 लाख, मिल्ट 1 लाख, TTM रूफटॉप 5,000, स्काय स्टोरी 50,000, जिमी दा ढाबा 50,000, टोनी दा ढाबा 50,000, आयरिश 40,000, टल्ली टूल्स 50,000, टी 1-1 ऑटमोस्फिअर 60,000, रूड लॉर्ड 60,000, 24K 1.5 लाख, पोको रिको हॉटेल 71,000 रुपये. पुणे अपघात प्रकरणानंतर काँग्रेस आमदार राज्य सरकारविरोधात रान उठवत आहेत. सोमवारी त्यांना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची साथ मिळाली. सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कारभारावरून महायुतीच्या मंत्र्यांना धारेवर धरले. पुण्यात दर 15 दिवसांनी गांजा आणि ड्रग्ज सापडत असेल तर उत्पादन शुल्क विभाग काय करतोय, संबंधित खात्याच्या मंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर वचक नाही का, अधिकारी त्यांचे आदेश ऐकत नाहीत का, असे सवाल विचारत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना लक्ष केले. आम्ही काही बोललो तर एक्साईज खात्याचे मंत्री आणि आरोग्य प्रशासन विभागाचे मंत्री आमच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची भाषा करतात. आमच्यावर केस करण्यापेक्षा तुमच्या अधीन असणाऱ्या अधिकाऱ्यांना बोला, असे खडेबोल सुषमा अंधारे यांनी संबंधित मंत्र्यांना सुनावले. ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया. तुम्ही काय स्वतः शहाणे समजता का, उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही, तुम्हाला लाज कशी वाटत नाही, मिलर आहे, टीप आहे, बॅकस्टेज आहे, आणि असे अनेक 2-2.70 लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला याच्यामध्ये हप्ते मिळतात. तुमच्या वसुल्याचे नाव घेतो बघा, पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंडंट आपलं चरणसिंग देशमुख, हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे. पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवाने हिंदुसेना दिल्या तर तुम्ही चालवले कसे, हे पब चालले कसे, आणि या पबमध्ये तुम्ही जी नेमवली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात. तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी, आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय, तुम्हाला आम्ही बोलायला आलोय. आता आम्ही सरळ बोलतो, याच्यापुढे सरळ बोलणार नाही, आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या, पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना नागरिकांना आमची मुलं नसण्यावर होऊ देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई, प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही आणि व्हिडिओ आहे, तुमच्याकडची लोक पैसे घेतात ही फक्त तुम्हाला यादी आणली, म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय, आणि आम्ही आता गप असणार नाही. आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या,
आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते, आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाताई मोहनदादा गाजा वगैरे, आम्ही सातत्याने समाजाच्या हिताचं काम करेल. साहेब, तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही.